विदेशी बनावटीची पिस्तूलसह 5 जिवंत काडतूस पोलिसांनी घेतले ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत श्रीनगर चंद्रशेखर वाड गोंदिया येथील राहणारा इसम नामे विक्रांत उर्फ मोनू गौतम बोरकर यास विदेशी बनावटीची पिस्तूल तसेच मॅग्नीज व 5 जिवंत काडतूसासह जेरबंद करून त्याला बेड्यात ठोकले आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमावर लगाम लावण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे गुन्हेगारावर वचक बसावा, गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा याकरिता गुन्हेगारावर कारवाई करून विविध कायद्यान्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 10 मे रोजी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांच्या शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी प्राप्त झाली की श्रीनगर चंद्रशेखर वाड गोंदिया येथील इसमांकडे अग्निशस्त्र असून तो त्याची विल्हेवाट लावणार आहे. अशा प्राप्त खात्रीलायक बातमीची सत्यता पडताळून वरिष्ठांना याबाबत कळवून वरिष्ठांचे निदर्शन व मार्गदर्शनात कारवाई केली. आरोपी नामे विक्रांत उर्फ मोनू गौतम बोरकर वय 28 वर्ष राहणार श्री नगर चंद्रशेखर वाड गोंदिया यांचे ताब्यात. त्यांचे राहते घरी विदेशी बनावटीची पिस्तूल मॅग्झिन आणि 5 जिवंत काडतूसासह त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवैधरित्या मिळून आलेल्या पिस्तूल बाळगण्याबाबत पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने कोणतेच उत्तर दिले नाही. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह कलम 135 म पोका अन्वय पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अपक्रमांक 296/2024 अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश लवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, वनिता सायकर, राजू मिश्रा, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, तुलसी लुटे, नेवालाल भिलावे, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, संतोष केदार यांनी कारवाई केली आहे.